महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. गावोगावी आणि चौकाचौकामध्ये फटाके वाजवून पेढे वाटून आनंद साजरा केला जातोय. आंबेगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केलाय. केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांनंतर कर्जमाफीचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आता उल्लेख केला जातोय. या आनंदोत्सव कार्यक्रमाप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे, भाजप नेते निलेश साबळे, जिल्हा सहकार आघाडी उपाध्यक्ष संजय थोरात, उपजिल्हाध्यक्ष विजयराव पवार, उपजिल्हाध्यक्ष मारुती भवारी, कैलास राजगुरव, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद बाणखेले, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संदीप बाणखेले, भाजप नेते कुमार हिंगे, गणेश बाणखेले, नवनाथ थोरात, नवनाथ फलके, रवींद्र त्रिवेदी, डॉक्टर वळसे, आत्माराम ढरंगे, अनिल एरंडे, गुलाब हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कालची शरद पवारांची पत्रकार परिषद आपण पाहिली असेल, परंतु मोका परिस्थितीचं राजकारण आणि आंध्रपणाचं राजकारण गेली 17-18 वर्षांच्या आतामध्ये सत्ता असताना देखील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम या मंडळींना केलं नाही. चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करूनसुद्धा घेतलेल्या निर्णयावर शंका घेण्याची एक अत्यंत दुर्दैवी परंपरा यांनी मीडियाला हाताशी धरून चालवलेली आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, तमाम जनतेच्या वतीनं, महाराष्ट्रामध्ये जो एक शेतकऱ्यांचा क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे त्याला त्रिवार वंदना करतो. कर्जमाफीचा मुद्दा काढला, भाववाढीचा मुद्दा काढला. खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत जो झाला की काय, आत्तापर्यंतची जी भाववाढ होती, सगळ्यात मोठी भाववाढ आत्तापर्यंत ही आता ह्या काळामध्ये मिळाली. जेव्हापासून गव्हर्नमेंट आलं बीजेपीचं, सगळ्यात जास्त जो झाला भाव ह्या पिरियडमध्ये मिळालेली आहे. कांद्याचं भांडवल केलं, तू पाठीमागे इतिहास पाहिला आपण तर कांद्याच्या याच्यापेक्षा वाईट अवस्था केलेली होती गव्हर्नमेंटनी. तू अशी वाईट अवस्था केलेली होती, विजेची वाईट अवस्था केलेली होती, तर फक्त शेतकरी भडकवले होते. तो शेतकऱ्यांना खरं काय खोटं काय याचा निर्णय शेतकऱ्यांना माहीत पडला. खऱ्या अर्थानं हे शेतकरी, हे जे मुख्यमंत्री आहेत, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्या निर्णयानं लोकांना माहीत झालं आहे. लोक पूर्वी बी गव्हर्नमेंटच्याच मागे होती, या मुख्यमंत्र्यांच्याच पाठीमागे होती. तर हे जे काही काँग्रेसचे विरोधी पक्षांचे जे काही बगल पक्ष होते, त्यांचे एजंट होते, ते रस्त्यावरती उतरून शेतकऱ्यांचं नुकसान आतापर्यंत करत होते. खऱ्या अर्थानं शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा नव्हता. मी 40,000 लिटरचं रोजचं कलेक्शन करतो. संपाच्या काळामध्ये सुद्धा 40,000 लिटरच लोकांनी दूध आणून घातलं. सहकारी सोसायट्यांनी बंद केल्या सोसायट्या दूध घालायचं. शेतकऱ्यांनी डायरेक्ट माझ्या फ्लॅटमध्ये दूध आणून घातलं. सकाळी 5 वाजता रात्री 12 पर्यंत कलेक्शन चालू ठेवलं. गव्हर्नमेंटनी मदत केली, मिलिटरीच्या गाड्या पाठवल्या, पोलिसांनी मदत केली. खऱ्या अर्थानं आभार मानतो मी पोलिसांचे, त्यांनी मला रात्री 12 वाजता, 1 वाजता, 5 वाजता जेव्हा पाहिजे तेव्हा संरक्षण दिलं. महाराष्ट्रामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून कोणी असा शेतकऱ्यांसाठी धाडसी निर्णय घेतलेला नव्हता. आणि तो निर्णय कर्जमाफीसाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, तो स्वावलंबी झाला पाहिजे, याच्यासाठी एक चांगली कर्जमाफीची घोषणा रात्री या ठिकाणी महाराष्ट्रभर आपण सर्वांनी टीव्हीवर बघितली असेल. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर.